श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती असं आपण त्याला नाव दिलं. आणि इतिहासात काम करणाऱ्या तरुण इतिहास अभ्यासकाला ती शिष्यवृत्ती आपण प्रत्येक वर्षी देतो. खरं त्यांची स्वप्न फारच भव्य दिव्य आहेत. म्हणजे मी म्हणेल एखादा चित्रकार असतो तो त्याच्या कॅनव्हसही पुरणार नाही इतकी बाबासाहेबांची भव्य दिव्य ती स्वप्न आहेत. आणि ती चित्र रेखाटायला कदाचित इंद्रधनुष्यच लागेल. माझे वडील इतिहास संशोधकच होते. संशोधन हे मी त्यांच्याकडनंच शिकलो. त्यांनी मार्गदर्शन काय केलं तर त्यांनी आम्हाला कधीच काहीच करा असं सांगितलं नाही. ते जे करायचं आहे त्या सगळ्याला मुक्त हस्ते परवानगी दिली. फार मागच्या इतिहासात जात नाही पण इंग्रजांच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये जो रेनेसॉ आपल्या समाजात घडला ज्याला प्रबोधन युग म्हणू आपलं भारतीयांचं ते अभूतपूर्व आहे. म्हणजे आज जो बदललेला भारत जो दिसतोय तुम्हाला तो हे आपल्या देशात या प्राचीन समाजात घडलेलं हे प्रबोधन युग कठोर धर्मचिकित्सा समाज सुधारणा ढवळून निघाला समाज. पण त्याहीपेक्षा जो माणूस जगभरात फिरतो आणि विज्ञानावरची पुस्तकं गोळा करायची आणि 7,500 पुस्तकांची विज्ञानाची लायब्ररी तयार केली, मराठीमधून विज्ञानावरची 100 पुस्तकं तयार करून घेतली, त्यातलं डार्विनवरचं पुस्तक स्वतः प्रतीपदादांचं आहे. एकाच वेळी इतिहास आणि एकाच वेळी विज्ञान म्हणून हे केवळ पुण्यात शक्य आहे. खरं तर आज माझं खूप मोठं मी भाग्य समजतो की ज्यांच्याविषयी मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये आणि शालेय जीवनामध्ये ऐकलेलं ते आदरणीय माशेलकर सर आणि त्यांच्या व्यासपीठावरती आजही मला शिष्यवृत्ती मिळते आहे ही माझ्यासाठी एका भारतरत्नाच्यापेक्षा पण खूप मोठी गोष्ट आहे. कारण मला कधी वाटलं नव्हतं की सरांच्या व्यासपीठावरती मला येता येईल. आणि 15-20 मिनटं सरांचा सहवास लाभला मगाशी मला. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य देशोदेशी आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल अशा पद्धतीनं जे बाबासाहेबांनी केलं ते केवळ अलौकिक आहे. त्यांच्याच नावे असलेला पुरस्कार आपण मला देत आहात त्याबद्दलचा मी आनंद व्यक्त करतो. हा बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे असं मानून तो अत्यंत मनापासून स्वीकारतो. देवाच्या दयेने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अनेक पुरस्कार मिळालेले आहेत पण माझ्या मते हा माझा सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. सागर मला आठवतं की 25 डिसेंबर 2012 त्यावेळी आपण बाबासाहेबांची 60 वर्ष त्यांच्या वक्तृत्वाची 60 वर्ष झाली म्हणून माझ्या हस्ते त्यांचा सत्कार आपण घडवला होता.